लसींच्या मागणीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत लसीकरण थांबलेल्या जिल्ह्यात तातडीनं लस उपलब्ध केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे राज्यात आज लसींचा तुटवडा जाणू लागला असून अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला ब्रेक लागला आहे त्यामुळे केंद्र सरकारनं उपलब्ध केलेली लस आज लसीकरण बंद पडलेल्या जिल्ह्यात पाठवणार असून उद्या दुपारपर्यंत संपूर्ण लसीकरण पूर्ववत होईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे याचबरोबर लसींच्या मागणीसाठी लवकरच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलं दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांची मुदत आता संपत आली आहे त्यामुळे याबाबतचा निर्णय खुद्दा मुख्यमंत्री घेतील असंही टोपे यांनी म्हटलं ही वस्तुस्थिती आहे की अमरावती असेल किंवा नागपूर मुंबई काही ठिकाणी चंद्रपूर असेल काही ठिकाणी निश्चित प्रकारे लस कालच्या तारखेपर्यंत बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आली होती त्या ठिकाणी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली लस आज आपण त्या ठिकाणी पाठवत आहोत औरंगाबादपर्यंत ती लसीच्या लॉजिस्टिक्स जे काय आहेत ते त्या ठिकाणी व्यवस्था कर केली जाते आणि मग संबंधित जिल्हा तिथून लस आपापल्या जिल्ह्यामध्ये घेऊन जात असतो तर मला वाटतं उद्या दुपारपर्यंत लस उपलब्ध पण होईल आणि या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथं लसीकरण जवळजवळ थांबलेलं आहे त्या जिल्ह्यांमध्ये तातडीनं लस उपलब्ध केली जाईल आणि आपल्याला जे हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक प्रतिकारशक्ती जी निर्माण करायची आहे त्याच्यासाठी खूप मोलाचं मदत होईल आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या जे काही निर्बंध आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकणार आहे आणि त्यामुळं केंद्र सरकारला माझी विनंती राहील मी स्वतःही केंद्रीय नवीन जे आरोग्यमंत्री झालेले आहेत मनसुखची त्यांनाही भेटायला मी निश्चित प्रकारे स्वतः जाणार आहे आपल्याला जे समाजाच्या हिताचं आहे राज्याच्या हि गरजेचं आहे ते निर्णय अभ्यास करून घ्यावे लागतात माननीय मु प्रधानमंत्र्यांनीसुद्धा काही मला वाटतं आपल्या ज्या काही संख्या आहेत एकूण ॲक्टिव्ह केसेसच्या त्याच्याबद्दलची एक चिंता व्यक्त केलेली होती मला वाटतं ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्याला राईट निर्णय घेणं गरजेचे असतात ते पूर्ण अभ्यासा अंती माननीय मुख्यमंत्री निश्चित प्रकारे घेतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी